جيوات علي ربي سارعت رعت زعلنا ورد سفاراتي نقلت معاقنا جادو من تريقني سفلت تاقهبني بشبيك هونا ساقهبنا Once more! Once more! Once more! جيوات علي ربي سارعت رعت زعلنا ورد سفاراتي نقلت معاقنا جادو من تريقني سفلت تاقهبني بشبيك هونا ساقهبنا तुम्हाला काय करायचं आहे आपले जे काय अलर्ट मोशनचे प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या अलर्ट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी बिटमार्क प्रोजेक्ट लिरिक्स प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट तर मित्रांनो असे तीन प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करायचे आहेत प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर सर्वात अगोदर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे तो बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी बिटमार्क प्रोजेक्ट या प्रकारे मी दिलेला आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एकदम सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जे काही सॉन्ग मित्रांनो मी तुम्हाला दिलेलं असणार आहे ते सॉन्ग सिंपली तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे सॉन्ग ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम लास्टला यायचं आहे लास्टच्या बीटवरती आल्यानंतर ह्या सॉन्गला तुम्हाला एकदम लास्टच्या बीटपर्यंत व्यवस्थित असं सेट करायचं आहे तर मित्रांनो या प्रकारे सेट केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पण फोटोंचा या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे तर सिंपली मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला एक फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे तर आता मित्रांनो बघू शकता हा फोटो मी त्या ॲड करून घेतलेला आहे फोटो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ह्या फोटोला तुम्हाला 18.10ची जी काही बीट आहे त्या बीटपर्यंत या ठिकाणी असं वाढवून घ्यायचं आहे तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला ह्या प्रोजेक्टमधून तुम्हाला पूर्णपणे बाहेर यायचं आहे बाहेर न आल्यानंतर आपला जो काही लिरिक्स प्रोजेक्ट असणार आहे बघू शकता या ठिकाणी या प्रकारे लिरिक्स प्रोजेक्ट मी दिलेला आहे तुम्हाला तर सिंपली मित्रांनो प्रोजेक्ट ओपन केल्या तुमचा जर तो फॉन्ट नसेल तर तुम्हाला फॉन्ट मिसिंग नावाचं ऑप्शन बघायला भेटेल तर सिंपली मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कोणत्याही एका टेक्स्टला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर एडिट टेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे बघू शकता पॉप इन सेमी बोल्ड नावाचा जो काही फॉन्ट दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करून तुमचा डाटा तुम्हाला ऑन ठेवायचा आणि वरती सर्च बारवरती क्लिक करून पॉप इन सेमी बोल्ड हा फॉन्ट तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचा आहे आणि त्याला डाउनलोड करून तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो प्रोजेक्टमधून तुम्हाला बाहेर यायचं आहे नंतर तुम्ही तो प्रोजेक्ट ओपन केला तर तुम्हाला तो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम या ठिकाणी फिक्स होऊन जाणार आहे नंतर मित्रांनो ह्या ग्रुपच्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे लेअरला सिलेक्ट केल्यानंतर हा जो काही लेअरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून कॉपी लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे नंतर मित्रांनो ह्या प्रोजेक्टमधून तुम्हाला बॅक यायचं आहे नंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि एकदम सुरुवातीला येऊन नंतर ह्या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला या ठिकाणी अशी पेस्ट करायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी या प्रकारे लेअर पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक यायचा आहे आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि हा जो काही पहिला इफेक्ट तुम्हाला दिसतोय तर सिंपली मित्रांनो हा पहिला इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे नंतर इथून बॅक येऊन नंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो बॅकग्राऊंडला आपण जो काही फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक येऊन ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याची जी काही ऑपोसिटी आहे ती तुम्हाला या प्रकारे तुम्ही अशी ठेवू शकता ओके तर या ठिकाणी मी 29वरती अशी ठेवलेली आहे तुम्ही देखील या ठिकाणी 30पर्यंत अशी तुम्ही ठेवू शकता ओके तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता नंतर तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला एक ओव्हरलेचा व्हिडिओ दिला आहे बघू शकता या ठिकाणी या प्रकारचा तर सिंपली मित्रांनो या व्हिडिओला तुम्हाला ॲड करायचा आहे व्हिडिओ ॲड केल्यानंतर वरती लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक सॉरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला फिल स्क्रीनला सेट करायचं आहे फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर आता मित्रांनो ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लाईटनवरती क्लिक करून त्याला स्क्रीनवरती सेट करायचं आहे तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर सिंपली मित्रांनो ह्याची देखील ऑपोसिटी तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे या ठिकाणी ठेवू शकता नंतर मित्रांनो 18.10च्या बीटवरती यायचं आहे या व्हिडिओला सिलेक्ट करून ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो तुम्हाला या ठिकाणी असा कट करायचा आहे तर मित्रांनो बघू शकता आपला एकदम स्टार्टिंगचा जो काही पार्ट होता तो पूर्णपणे कंप्लीट या ठिकाणी झालेला आहे। आता मित्रांनो तुम्हाला 18.10 च्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुमचे जे काही फोटो असतील ते प्रत्येक फोटो तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये व्यवस्थित सेट करायचे आहेत। आणि जर फील स्क्रीनमध्ये ते सेट होत नसतील तर वरती थ्री डॉटवरती क्लिक करून फील कंपोजिशन एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला फील स्क्रीनला सेट करायचे आहेत। तर आता मित्रांनो जेवढे पण फोटो आहेत ते फोटो या ठिकाणी मी ॲड करून घेतो। तर मित्रांनो बघू शकता जेवढे पण फोटो होते ते फोटो मी या ठिकाणी ॲड करून घेतलेले आहेत। फोटो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला 18 पॉईंट आपली जी काही बीट आहे ते बघू शकता 18.10च्या बीटवरती यायचं आहे। ह्या बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून शेपमधून एक शेप तुम्हाला ॲड करायचा आहे आणि हा शेप पूर्ण स्क्रीनवरती तुम्हाला सेट करून ह्याला एकदम शेवटपर्यंत असं व्यवस्थित वाढवून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचा आहे आणि ग्रेडियंट कलर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे ह्याची ॲडजस्टमेंट आहे ते ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे। ओके, तर या ठिकाणी या प्रकारे व्यवस्थित ॲडजस्टमेंट केल्यानंतर आता हा जो काही व्हाईट कलर आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। व्हाईट कलरवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हा जो काही सेकंड नंबरला ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून हा जो काही कलर आहे तो पूर्ण तुम्हाला ट्रान्सपरंटवरती सेट करायचा आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्ही व्यवस्थित आता ॲडजस्टमेंट आहे ते ॲडजस्टमेंट करू शकता। तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपली ब्लॅक शॅडो क्रिएट झालेली आहे। या प्रकारे ब्लॅक शॅडो क्रिएट झाल्यानंतर आता तुम्हाला नंतर 18.10च्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता या प्रकारे मी तुम्हाला एक PNG दिल्या। तर सिंपली मित्रांनो त्या PNGला ॲड करून ह्याला देखील तुम्हाला एकदम शेवटपर्यंत सेट करायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची साईज देखील तुम्हाला या प्रकारे अशी कमी करून ह्याला व्यवस्थित सेंटरला असं सेट करायचं आहे। नंतर मित्रांनो यामध्ये तुमचा जो काही लोगो असणार आहे तो लोगो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर आता इथे मी स्टार्टिंगला येतो, प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि आपला जो काही लोगो आहे तो लोगो या ठिकाणी ॲड करून घेतो। तर मित्रांनो PNG वगैरे ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला आता शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे। शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिंपली मित्रांनो तुम्हाला ह्या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे। आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बघू शकता या प्रकारे मी तुम्हाला शेक इफेक्ट दिलेले आहेत। तर सिंपली मित्रांनो आपला जो काही दुसरा इफेक्ट आहे त्याला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी केल्यानंतर नंतर मित्रांनो आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला आता इथे बघू शकता 18 पॉईंट आता आपण किती 18.10पासून मित्रांनो आपण फोटो ॲड करायला सुरुवात केलेली आहे। तर सिंपली मित्रांनो आपला जो काही पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। नंतर मित्रांनो इथे बघू शकता डबल बेटमार्कमध्येच एक छोटासा इथे फोटो आपला आहे त्या फोटोला मित्रांनो तुम्हाला सोडायचा आहे आणि नंतर इथे पुढच्या डबल बेटमार्कपाशी आपला जो काही मोठा डबल बेटमार्कमधला फोटो आहे त्या फोटोला मित्रांनो या ठिकाणी इफेक्ट पेस्ट करायचा आहे। म्हणजे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल आता इथे बघू शकता 2 बीटमार्क जवळजवळ आहेत। तर सिंपली हा जो काही छोटी बीट आहे म्हणजे हा छोट्या बीटमार्कमधला फोटो आहे त्याला तुम्हाला सोडायचा आहे। आता इथे बघू शकता या ठिकाणी इथे डबल बीटमार्क 2 ठिकाणी आहेत। ओके, तर मित्रांनो हा जो काही पहिला फोटो आहे म्हणजे मोठे साईजचा तर सिंपली मित्रांनो त्याला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि ह्या छोट्या बीटमध्ये फोटोला इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा नाही। ओके, कसल्याही परिस्थितीत तर ज्या प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला समजलं असेल। तर मित्रांनो आता तुम्हाला असं शेवटपर्यंत आहे ते इफेक्ट पेस्ट करायचं आहे। नंतर मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून आपला जो काही पुढचा इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे। नंतर मित्रांनो बॅक येऊन नंतर आपला मेन प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो बघू शकता छोट्या डबल बीटमार्कमध्ये छोट्या लेंथमधला फोटो आहे तर सिंपली मित्रांनो त्या फोटोला तुम्हाला या ठिकाणी हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर आता इथे बघू शकता या डबल बीटमार्कमध्ये हा छोटा फोटो आहे तर सिंपली मित्रांनो ह्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर आता मित्रांनो बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितले त्या प्रकारे इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करून घेत आहे। ओके, तुम्हाला देखील या प्रकारे इफेक्ट आहे ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो आता तुम्हाला बॅक येऊन नंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। आपला जो काही लास्टचा इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करून नंतर आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता मित्रांनो जेवढ्या पण सिंगल बीट आहे त्या सिंगल बीटमधले फोटो शिल्लक राहिलेत तर मित्रांनो जेवढे पण आता फोटो शिल्लक राहिलेले आहेत त्या प्रत्येक फोटोला तुम्हाला हा इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करून टाकायचा आहे। तर आता मित्रांनो मी या ठिकाणी इफेक्ट आहे ते इफेक्ट पेस्ट करून घेतो। तर मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायला सांगितलं होतं त्या प्रकारे एकदम जबरदस्त क्वालिटीचा आपला या ठिकाणी व्हिडिओ देखील झालेला आहे। तर मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला देखील अप्लाय करायची आणि ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलेला होता त्या प्रकारचा व्हिडिओ इथे क्रिएट होऊन जाईल। व्हिडिओ झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रिझोल्यूशन वगैरे तुम्हाला पूर्ण हायवरती ठेवून फुलवरती सेट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.